नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये। माझं नाव विशाल विदाटे। ऑटोमोबाईल क्षेत्रातील जी माहिती असते ती आपण मराठी कार न्यूज या माध्यमातून यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो। सो ही आहे महिंद्राची स्कॉर्पिओ, S11 मॉडेल आहे, टॉप मॉडेल आहे। आणि तुमच्यापैकी भरपूर लोकांनी मला सांगितलं की दादा S11 जी स्कॉर्पिओ आहे BS6 त्याचा रिव्ह्यू करा। सो फायनली ही गाडी आलेली आहे। गाडीचे भरपूर गाडीमध्ये काही काही चेंजेस झालेले आहेत, मी सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे। तुम्ही जर फर्स्ट टाईम आपलं चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्व जी माहिती असते ती आपली मराठीमधून असते। सो या गाडीचा जो रिव्ह्यू आहे स्कॉर्पिओ S11 BS6 डिझेलमध्ये येते गाडी, आणि 4-व्हील ड्राईव्ह जी आहे ती आता बंद केलेली आहे कंपनी, फक्त 2-व्हील ड्राईव्ह येते गाडीमध्ये। सो या गाडीचा रिव्ह्यू तो स्टार्ट करूया। तर मित्रांनो, हा आहे S11 स्कॉर्पिओ BS6 फ्रंट व्ह्यू। तुम्ही जर पाहिलं तर ग्रील जी आहे ती पुढची क्रोम्सचा यूज झालेला आहे, महिंद्राचा लोगो आहे। बोनटवर जर पाहिलं तुम्ही तर इअर आतमध्ये जाण्यासाठी एक जागा देण्यात आलेली आहे बोनटला, तर हे सुद्धा एक गाडीला स्पोर्टी लुक देतं। गाडीचा जर बंपर पाहिलं खालच्या साईडला जो ड्युअल टोनमध्ये देण्यात आलेला आहे, फोगलॅम्प जर पाहिलं तर त्याच्यामध्ये साईडला क्रोमचा यूज झालेला आहे। गाडीचे हेडलॅम्प पाहिले तर प्रोजेक्टरमध्ये देण्यात आलेले आहेत, आणि डे टाईम रनिंग लाईट, ही जी लाईट आहे ही डे टाईम रनिंग लाईट आहे, ती सुद्धा एक चांगलं फीचर देण्यात आलेलं आहे। गाडीचा कॉर्नर लॅम्पसुद्धा गाडीला देण्यात आलेलं आहे, ज्यावेळेस आपण गाडी टर्न करतो त्यावेळेस साईडचं जे कॉर्नरचं आहे ते सुद्धा ह्या ज्या लाईटने आहे ते दिसून जातं। सो एक फीचर चांगलं देण्यात आलेलं आहे, हे फीचरसुद्धा एक गाडीचं चांगलं आहे। 17-इंचचे 5-स्पोक अलॉय व्हील येतात या गाडीला। आणि गाडीचे जर टायर पाहिले तुम्ही अपोलोचे देण्यात आलेले आहे, तर साईज पाहिली टायरची तर 235/R17 टायर जे आहेत या गाडीला देण्यात आलेले आहेत। फ्रंट जे आहे ते डिस्क आहेत, आणि मागच्या साईडचे ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत, आणि गाडीमध्ये जे आहे ते ABS यूज झालेला आहे। MOG बॅजिंग आहे या ठिकाणी, DIF 140। त्यानंतर गाडीचे जर ORVM पाहिले साईडचे तर त्याच्यामध्ये टर्न इंडिकेटरसुद्धा देण्यात आलेले आहेत। फूट स्टेप ब्लॅक कलरमध्ये आहेत। ही जी क्लेडिंग आहे ही सुद्धा एक चांगली दिसते गाडीला शेवटपर्यंत। स्कॉर्पिओची बॅजिंग देण्यात आलेली आहे। मागचे जर व्हील पाहिले तुम्ही तर ते ड्रम ब्रेकमध्ये देण्यात आलेले आहे। 60 लिटरचा डिझेल टँक आहे, या ठिकाणी तुम्ही तुमचं डिझेल भरू शकता। रूफ रेल पाहिलं गाडीच्या तर त्या ब्लॅक कलरमध्ये देण्यात आलेले आहेत। साईडने जर पाहिलं तर मागच्या साईडला टेल लॅम्प जे आहे ते हे डी आकारामध्ये आहेत, म्हणजे उलटा डी जर आपण केला तर तसे आहेत, आणि हे LED यूज झालेला आहे। या ठिकाणी इंडिकेटरची बल्ब आहेत आतमध्ये, आणि हे व्हाईट बल्ब आहे, ज्यावेळेस रिव्हर्स गिअर टाकतो आपण त्यावेळेस हे ऑपरेट होतात। गाडीचे जर डोर हँडल पाहिले तुम्ही तर ते बॉडी कलरमध्ये देण्यात आलेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी क्रोमचा यूज झालेला आहे, महिंद्राचा लोगो आहे। मागच्या साईडचा वायपरसुद्धा येतो। त्यानंतर या ठिकाणी वॉशरसुद्धा आहे, स्पॉयलरसुद्धा गाडीला देण्यात आलेला आहे। लिव्ह यंग लिव्ह फ्री महिंद्राचा स्लोगन आहे। स्कॉर्पिओ S11 ची बॅजिंग आहे। या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर कॅमेरा देण्यात आलेला आहे, ज्यावेळेस तुम्ही गाडी रिव्हर्स घेता त्यावेळेस एक चांगलं फीचर आहे। पुढच्या स्क्रीनमध्ये मागच्या साईडचं सर्व दाखवतं, मी आता तुम्हाला आतमध्ये बसल्यानंतर दाखवेलत। टोईंग हुक देण्यात आलेला आहे या ठिकाणी। रिफ्लेक्टर आहे, 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आलेले आहे। फूट स्टेप आहे ब्लॅक कलरमध्ये, अगेन मागच्या साईडला बसण्यासाठी। मायक्रो हायब्रिडची बॅजिंग आहे। एक ॲड ब्लू म्हणून युरिया या ठिकाणी ऑइल जे आहे ते टाकावं लागतं या गाडीला BS6 इंजिन कंप्लेंट करण्यासाठी। सो याचं हे झाकण आहे। सो असा आहे ओव्हरऑल लुक गाडीचा। पुढच्या साईडला सुद्धा टोईंग हुक देण्यात आलेला आहे। या ठिकाणी हे ओपन करायचं आहे, आणि त्या ठिकाणी हुक जो आहे तो लावायचा आहे, जागा देण्यात आलेली आहे। सो असा आहे पूर्ण ओव्हरऑल लुक। गाडीचे जर वायपर पाहिले तर ॲटो सेन्सिंग वायपर आहे ते, या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी मध्ये सेन्सर देण्यात आले। ज्यावेळेस गाडी पुढच्या विंडशेलवरती काचेवरती पाणी पडतं त्यावेळेस ॲटोमॅटिकली हे जे वायपर आहे ते ऑपरेट होतात। सो हे फीचर एक चांगलं आहे या गाडीला। डिझेल इंजिनमध्ये येते फक्त। मी तुम्हाला आता गाडीचं इंजिन दाखवतो। गाडीचा बोनट जर पाहिला तर तो हायड्रॉलिकमध्ये देण्यात आलेला आहे। तुम्हाला सिम्पली फक्त खालचं लॉक ओपन करायचं आहे, आणि जो बोनट आहे तो ॲटोमॅटिकली ओपन होऊन जातो। एक 2.2 लिटरचं डिझेल इंजिन येतं, टर्बोचार्ज MHOG इंजिन आहे, जे की 140 म्हणजे 140 BHP पर्यंत पॉवर प्रोड्यूस करतं, आणि 300 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं।
आपण इंटीरियर चेक करूयात, त्याच्या आधी गाडीची की दाखवतो मी तुम्हाला. या ठिकाणी पाहिलं तर लॉक आणि अनलॉकचे बटन आहे. हे बटन जर दाबलं तुम्ही तर गाडी जी आहे ती तुम्ही कुठं पार्किंग केलेली असेल तर हा साऊंड येतो आणि गाडीचे जे चार इंडिकेटर जे असतात ते ऑपरेट होऊन जातात. तर तुम्हाला गाडी शोधण्यासाठी सुद्धा एक चांगलं फीचर आहे. देन हे बटन जर बंद केलं तर गाडी जी आहे ती हे आवाज बंद होऊन जातो. गाडीचे जर तुम्ही डोर हँडल पाहिले तर ते सुद्धा बॉडी कलरमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर याच्या डोअरच्या खालच्या साईडला जो आहे तो एक लॅम्प देण्यात आलेला आहे, जे की रात्रीच्या वेळेस एक चांगलं फीचर आहे. आपल्याला पाय वगैरे फुटस्टेपवर ठेवण्यासाठी सुद्धा एक चांगलं आहे. जर तुम्ही दरवाजाचं मटेरियल पाहिलं तर ते बेज कलरमध्ये आहे. या ठिकाणी थोडं फॅब्रिक यूज झालेलं आहे. डोअर हँडल पाहिलं तर ब्लॅक कलरमध्ये देण्यात आलं आहे. या ठिकाणी थोडं सिल्वर ग्लॉसी असं मटेरियल वापरलेलं आहे, एक चांगलं दिसतं. गाडीचे चार पॉवर विंडोचे बटन्स आहेत हे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जे पॉवर विंडो आहेत ते लॉक देखील करू शकता, जे तीन साईडचे पॉवर विंडो आहेत ते. सो एक फीचर आहे. गाडीचे जर ड्रायव्हर साईड विंडो जी आहे ती ॲटो अप आणि ॲटो डाऊन सुद्धा करू शकता. आणि ॲटो पिंच म्हणून याच्यामध्ये एक फीचर येतं, जे की ज्यावेळेस आपण ॲटोमॅटिक ज्यावेळेस काचवर जात असते त्यावेळेस जर मध्ये काही आलं आपलं बोट वगैरे आलं तर ते ॲटोमॅटिकली जी आहे ती काच खाली येते. तर हे फीचर आहे. ड्रायव्हर साईट जी आहे ते तुम्ही हाईटनुसार तुमची ॲडजस्ट देखील करू शकता. ड्रायव्हर सीट हे एक चांगलं फीचर देण्यात आलं या ठिकाणी. हा नॉब आहे, हा तुम्हाला ऑपरेट करायचा आहे. गाडीचे सीट जर पाहिलं तुम्ही तर ते लेदर आणि थोडं फॅब्रिकचा यूज झालेला आहे. या ठिकाणी फॅब्रिक आहे आणि हे जे हेडरेस्ट आहे ते तुम्ही तुमच्या हाईटनुसार ॲडजस्ट देखील करू शकता, काढू देखील शकता. सो हे एक फीचर जे आहे ते चांगलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहिलं हे बटन जे आहे ते तुम्ही तुमचे साईडचे जे मिरर आहे ते ॲडजस्ट करू शकता. बट हे ॲटो फोल्डेबल नाही आहे, म्हणजे तुम्हाला ते ओपन किंवा क्लोज हाताने जे आहे ते करावे लागणार आहेत. त्यानंतर हे हेडलॅम्पचे बटन देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही मागच्या साईडचं जे डिझेलचं टँकचं झाकण जे आहे ते ओपन करू शकता. ही चावी लावण्याची जागा आहे आणि याला सुद्धा एक लाईट देण्यात आलेली आहे. हे एक फीचर चांगलं आहे रात्रीच्या वेळेस आपल्याला चावी लावण्यासाठी सुद्धा एक चांगलं फीचर. स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तुम्ही तर लेदरने रॅप केलेलं आहे. त्याच्यामध्ये क्रूज कंट्रोलचे बटन्स आहे. या ठिकाणी तुम्ही क्रूज कंट्रोल ज्यावेळेस हायवेवरती चाला एका स्पेसिफिक स्पीडला तुम्हाला चालायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही सेट करू शकता. व्हॉइस कमांड देखील देऊ शकता. त्यानंतर या ठिकाणाहून तुम्ही जो इन्फॉर्मेशन म्हणजे ही जी डिस्प्ले आहे टच स्क्रीन, या ठिकाणाहून कंट्रोल देखील करू शकता. फोन रिसिव्ह कट देखील करू शकता. व्हॉल्यूम जो आहे तो कमी जास्त करू शकता. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तो ॲनालॉगमध्ये देण्यात आलेला आहे. हा RPM मीटर आहे, हा स्पीडोमीटर आहे. या ठिकाणी भरपूर अलार्म आहेत. दरवाजा जर ओपन असेल, आता माझा दरवाजा ओपन आहे त्याच्यामुळे हे साईन दाखवते, हे सुद्धा एक चांगलं आहे. त्यानंतर जो ड्रायव्हर म्हणजे सीट बेल्ट जर लावलेला नसेल ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर त्यांचीसुद्धा या ठिकाणी अलार्म येतो. हे एक फीचर चांगलं आहे. गाडीचं मध्ये टेम्परेचर किती आहे या ठिकाणी दाखवतो. त्यानंतर फ्युल किती आहे हे सुद्धा दाखवतो. त्या ठिकाणी तुम्ही ट्रिप देखील करू शकता, जे गाडीचं किलोमीटर आहे ते सेट देखील करू शकता. त्यानंतर जर तुम्ही AC पाहिला तर तो क्रोमने फिनिश देण्यात आलेला आहे साईडने याला बॉर्डरला, तर ते सुद्धा एक चांगलं आहे गाडीमध्ये. गाडीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ड्युअल एअरबॅग आलेले आहेत गाडीला, हे सुद्धा सेफ्टीच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. गाडीमध्ये स्टँडर्ड सेफ्टी जर पाहिली तुम्ही ABS, EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि ड्युअल एअरबॅग हे स्टँडर्ड दिले जातात बेस व्हेरियंटपासून. आणि तुम्हाला जर S5 बेस व्हेरियंटचा रिव्ह्यू पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बेस व्हेरियंटचा रिव्ह्यू तो पाहू शकता. ग्लब बॉक्स जर पाहिला तुम्ही तर तो सुद्धा चांगला आहे. तुम्ही तुमचं रेग्युलर सामान आहे जे ते ठेवू शकता. या ठिकाणी हा डोर पकडण्यासाठी हँडल देण्यात आलेला आहे ब्लॅक कलरमध्ये, तो एक चांगला आहे. प्लॅस्टिक मटेरियल यूज झालेला आहे. तुम्ही टच स्क्रीन जर पाहिली तर ती 7-inch टच स्क्रीन येते आणि खूप चांगली आहे. रिस्पॉन्ससुद्धा खूप चांगला आहे आणि याच्यामध्ये इनबिल्ट नेव्हिगेशनसुद्धा येतं. सो हे फीचरसुद्धा एक चांगलं आहे याच्यामध्ये. तुम्हाला अँड्रॉइड ऑटो किंवा ॲपल कारप्ले हे सपोर्ट करत नाही, बट जे हीटर स्क्रीन आहे इनबिल्ट नेव्हिगेशनसुद्धा देते. सो तुम्हाला कुठं जायचं असेल तर याचा फंक्शनचा येतो यूज करू शकता. त्यानंतर गाडीमध्ये जे आहे ते तुम्ही जर गाडीचं कुठलं फंक्शन तुम्हाला माहिती नसेल सो या ठिकाणाहून तुम्ही त्या फंक्शनची आहे ती माहिती देखील घेऊ शकता. त्यानंतर टायरमध्ये प्रेशर किती आहे हे सुद्धा दाखवतं. ॲक्च्युली ते प्रेशर दाखवत नाही, बट जर कमी झालेली असेल हवा तर या ठिकाणी तुम्हाला ब्लू आलेला आहे फ्रंट चारी ज्या टायर आहेत त्याला. सो हे जर रेड झालं तर त्या ठिकाणी पॉवरचं म्हणजे टायरचा जो हवेचा प्रेशर आहे कमी आहे. आणि याच्यामध्ये एक ॲडव्हान्टेजेस असं आहे की स्टेपनी जी येते त्याच्यामध्ये किती प्रेशर आहे हे सुद्धा हे दाखवतो. सो हे फीचरसुद्धा याच्यामध्ये एक चांगलं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर
ई मॅन्युअल सुद्धा येतं या गाडीमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोलची माहिती पाहिजे असेल, त्यांना क्लायमेट कंट्रोल किंवा रेन लाईटिंग सेन्सिंग सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग असिस्ट सिस्टीम, हे सर्व जे आहे ते तुम्ही या ठिकाणाहून शिकू शकता. म्हणजे तुम्हाला जर येत नसेल तर ई मॅन्युअलच्या थ्रू जे आहे ते तुम्ही भरपूर माहिती जी आहे ती घेऊ शकता. क्रूज कंट्रोलची आता माहिती जी आहे ती चालू झालेली आहे. सो हे फीचर येतं आहे गाडीमध्ये. एक गाडीचा ए सी जर पाहिलं तर ॲटोमॅटिक देण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही टेम्परेचर कंट्रोल करू शकता, फॅनचा जो फ्लो आहे तो देखील कमी जास्त करू शकता. आणि जी बटनची जी क्वालिटी आहे ना ती एकदम जबरदस्त आहे, एकदम प्रॉपर बटनची क्वालिटी ठेवण्यात आलेली आहे. 6-speed मॅन्युअल गिअरबॉक्स येतो, ॲटोमॅटिक येत नाही गाडीमध्ये. एक रिव्हर्स आहे. खाली जर पाहिलं तुम्ही तर एक USB पोर्ट देण्यात आलेली आहे, USB तुम्ही जॉईन करू शकता आणि ऑक्स केबल आहे. गाडीमध्ये तुम्ही जर पाहिलं रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सुद्धा येतो. रिव्हर्स गिअर टाकल्यानंतर तुम्ही जर पाहिलं मागच्या साईडला तुम्हाला पूर्ण डायरेक्शन मिळतात आणि ह्या जे 2 lines असतात याच्यामध्ये तुम्हाला गाडी ठेवायची आहे. सो हे फीचर सुद्धा एक चांगलं आहे गाडीमध्ये. इथे एक 12-volt पॉवर सॉकेट देण्यात आलेला आहे, इथे तुम्ही मोबाईल देखील ठेवू शकता. गिअर जर पाहिला तो लेदरने रॅप करण्यात आलेला आहे. ग्लॉसी असं ग्रे मटेरियल या ठिकाणी यूज झालेलं आहे, हे सुद्धा एक चांगलं दिसतं. या ठिकाणी थोडी जागा आहे, तुम्ही तुमचं वॉलेट मोबाईल वगैरे ठेवू शकता. 2 cup holder देण्यात आलेले आहेत, की तुम्ही तुमची एखादी 1 liter बॉटल देखील या ठिकाणी बसवू शकता. हँडब्रेक आहे. सो असं आहे सर्व इंटिरियर. खाली जर पाहिलं तर एक 1.5 pedal सुद्धा देण्यात आलेलं आहे गाडीला. हा क्लच आहे, ब्रेक आणि रेस पॅडल आणि एक 1.5 pedal सुद्धा आहे. मागच्या साईड दरवाजे पाहिले तर या ठिकाणी चाइल्ड लॉक देण्यात आलेला आहे. त्यानंतर पॉवर विंडोचे बटन आहे, थोडं फॅब्रिकचा यूज झालेला आहे आणि बेश कलर आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचं मटेरियल थोडं ठेवू शकता, 1 liter बॉटल ठेवण्याची जागा आहे. बेश कलर यूज झालेला आहे आणि मागच्या साईडची जी सिटिंग कम्फर्ट आहे ती सुद्धा या गाडीची खूप चांगली आहे. थाई सपोर्ट लेग रूम जो आहे तो सुद्धा इनफ आहे. मी जे सीट आहे ते माझ्या हाईटनुसार ठेवलेलं आहे पुढे, त्याच्यामुळं जागेचा काहीच प्रॉब्लेम नाही. 3 लोक आहे ते आरामात बसू शकतात. आर्मरेस्ट सुद्धा देण्यात आलेलं आहे, जे की लॉंग ड्राईव्हसाठी सुद्धा एक आपल्याला आरामदायक अनुभव देतं. रिअर AC देण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही फ्लो कमी जास्त करू शकता, जे डायरेक्शनसुद्धा ठरवू शकता आणि या ठिकाणी थोडं जागा देण्यात आलेली आहे, जे की तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे ठेवू शकता. 12-volt पॉवर सॉकेट देण्यात आलेला आहे. सो ओव्हरऑल असा आहे स्कॉर्पिओ चालू. या लाईट जर पाहिल्या तुम्ही तर या लाईट अशा ॲडजस्ट देखील होतात. तुम्ही जर चालू केली तर पुढे जर पाहिजे असेल तर पुढच्या साईडला सुद्धा ॲडजस्ट होते, मागे पाहिजे असेल तर मागच्या साईडला सुद्धा ॲडजस्ट होते. सो हे एक फीचर चांगलं आहे या गाडीमध्ये. 3 lights देण्यात आलेल्या आहेत आणि व्हॅनिटी मिरर सुद्धा येतो या गाडीला. व्हॅनिटी मिरर सुद्धा देण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी लाईटचा यूज झालेला नाही आहे. ही जो ओव्हरव्ह्यू आहे मॅन्युअलमध्ये देण्यात आलेला आहे, ॲटोमॅटिक नाही आहे. एक सनग्लास होल्डर सुद्धा देण्यात आलेला आहे फ्रंट साईडला. या ठिकाणी तुम्ही तुमचा सनग्लास ठेवू शकता. तुम्ही जर मागच्या साईडचा स्कॉर्पिओ सीट जे आहे ते वापरत नसाल तर 560 liter बूट स्पेस आहे तो तुम्हाला वापरण्यासाठी भेटतो आणि भरपूर जागा आहे या ठिकाणी. तुम्ही तुमचं जे सामान वगैरे असेल ते देखील ठेवू शकता आणि या ठिकाणी डिझेल टँक ओपन करण्यासाठी अगेन एक दुसरा ऑप्शन देण्यात आलेलं आहे. हे जर तुम्ही प्रेस केलं तर डिझेल टँक जे आहे ते झाकण जे आहे ते ओपन होऊन जातं. आणि ह्या साईडला एक ॲडब्लू युरिया जो आहे तो त्याचं सुद्धा त्या साईडनं मी तुम्हाला दाखवलेलं होतं. हे जर ओपन केलं तुम्ही खेचलं तर मागच्या साईडचा ॲडब्लू जो आहे तो ओपन होऊन जातो ठिकाणावर. हे तुम्हाला प्रत्येक सर्व्हिसिंगला चेंज करायचं आहे. जे स्कॉर्पिओ जो मॅन्युअल आहे याची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. मायक्रो हायब्रिड टेक्नॉलॉजी येते या गाडीमध्ये. सो असं आहे ओव्हरऑल. आता याच्यामध्ये एक फीचर असं आहे की हे जे सीट आहे तुम्ही पूर्णपणे पाडू देखील शकता. मी तुम्हाला दाखवतो. आता हा जो हुक देण्यात आलेला आहे हा तुम्हाला वरती प्रेस करायचा आहे. असा वरती प्रेस केल्यानंतर हे मागच्या साईडला या ठिकाणी खेचायचं आहे. त्यानंतर हे सीट जे आहे ते मधलं हे सुद्धा पूर्ण असं फोल्ड होतं आणि भरपूर जागा या ठिकाणी उपलब्ध होऊन जाते तुम्हाला. तुम्ही झोपूसुद्धा शकता एवढी जागा आहे. सो स्कॉर्पिओचं हे एक ॲडव्हान्टेजेस आहे. तर मित्रांनो, ही होती S11 गाडीमध्ये. तुम्ही पाहिलेच असेल इंटिरियर आणि एक्सटिरियर कसं आहे.
आणि S5 सुद्धा मी व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे यूट्यूब चॅनलवरती. डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक सुद्धा तुम्हाला मी दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. सो हे गाडीचं टॉप वेरियंट आहे. गाडीची मी तुम्हाला प्राईस सांगतो. गाडीची जर एक शोरूम प्राईस पाहिली तुम्ही पुण्यामध्ये किती आहे, 11,95,000 15,49,000 एक शोरूम. आता ज्यावेळेस तुम्ही ऑनरोड गाडी घेण्यासाठी जाता ना, त्यावेळेस RTO टॅक्स, त्यानंतर गाडीला इन्शुरन्स आणि बाकीचे जे टॅक्स असतात ते आपल्याला पेड करावे लागतात. आता त्यानंतर तुम्ही जर ह्या गाडीचं S11 पुण्यामध्ये जर मॉडेल घेतलं तर ते ऑनरोड जातं 18,84,000 अशी या गाडीची ऑनरोड प्राईज आहे. गाडीवरती S11 सध्या कुठलाही डिस्काउंट नाही आहे. आता याच्यामध्ये थोडं नॉर्मल तुम्हाला सांगतो स्पेसिफिकेशन काय आहे. 2200 cc 4 सिलेंडर टर्बोचार्ज डिझेल इंजिन येतं, जे की 140 BHP पर्यंत पॉवर प्रोड्यूस करतं आणि 320 Nm टॉर्क जनरेट करतं. 6-speed मॅन्युअल गिअरबॉक्स येतो या गाडीमध्ये. पहिली ही गाडी जी आहे ती 4-wheel drive सुद्धा यायची, बट आता कंपनीने ते वेरियंट बंद केलेलं आहे. गाडी फक्त 2-wheel drive येते. गाडीचा टर्निंग रेडियस जर पाहिला तुम्ही तर 5.4 meter आहे. म्हणजे टर्निंग रेडियस म्हणजे गाडी किती अंतरामध्ये जे आहे ते कमी याच्यामध्ये वळू शकते. हे जेवढं कमी असतं टर्निंग रेडियस तेवढं गाडीसाठी चांगलं असतं, ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. गाडीचं जर वजन पाहिलं, पूर्ण गाडीचं वजन, तर ते आहे 2530 kg एवढं वजन आहे ह्या गाडीचं. आणि गाडीचं जर व्हील बेस पाहिलं तुम्ही तर 2680 mm व्हील बेस आहे. आणि गाडीमध्ये जर चेंजेस पाहिले तुम्ही म्हणजे बेस वेरियंट आणि त्यानंतर टॉप S11 वेरियंट. सो या गाडीमध्ये सेफ्टी फीचर जर पाहिले स्टँडर्डमध्ये तर तुम्ही ड्युअल एअरबॅग, ABS EBD, त्यानंतर रिव्हर्स पार्किंग सेन्सर हे स्टँडर्ड दिले जातात. आणि त्यानंतर S11 सेफ्टी फीचर जर पाहिले तर इमर्जन्सी कॉल म्हणून एक फीचर आहे, जे की गाडीमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर इमर्जन्सी कॉल आहे तो जातो. आणि त्यानंतर गाडीचे हेडलॅम्प जर पाहिले तुम्ही फ्रंटचे हेडलॅम्प, तर त्याच्यामध्ये प्रोजेक्टर यूज झालेला आहे. त्यानंतर डे टाईम रनिंग लाईटसुद्धा या गाडीमध्ये यूज झाले आहेत. फोगलॅम्पसुद्धा येतात या गाडीमध्ये. आणि ॲटो सेन्सिंग वायपर म्हणजे फ्रंटचे जे वायपर आहे ते ॲटो सेन्सिंग आहे. पुढचे हेडलॅम्पसुद्धा आहे ते ॲटो आहेत, म्हणजे ॲटोमॅटिकली आहे ते ऑपरेट होतात. तुम्ही या ठिकाणाहून त्यांना कंट्रोल देखील करू शकता. सो हे एक फीचर या गाडीमध्ये येतं. त्यानंतर गाडीचं जर AC कंट्रोल पाहिलं तर तो ॲटोमॅटिक म्हणजे ॲटोमॅटिक AC कंट्रोल आहे, जो की S5 मॅन्युअलमध्ये देण्यात आलेला होता. गाडीमध्ये एक 7-inch टच स्क्रीन येते, जी की S5 वेरियंटमध्ये काहीच नव्हतं. ते तुम्हाला बाहेरून जी म्युझिक सिस्टीम आहे ती टाकायची होती. सो एक फीचर येतं. त्यानंतर गाडीची जी ड्रायव्हर साईड विंडो आहे ती ॲटो अप आणि ॲटो डाऊन आहे. आणि ॲटो पिन्ससुद्धा येते, म्हणजे जर मध्ये वरती जर काच येत असं मध्ये तुमचं बोट आलं तर जी विंडो आहे ती ॲटोमॅटिकली खाली जाते. सो हे एक फीचर याच्यामध्ये येतं. त्यानंतर ही जी स्टिअरिंग आहे स्कॉर्पिओची स्टिअरिंग, हे तुम्ही टिल्ट जी आहे ते ॲडजस्ट करू शकता. हे एक फीचर याच्यामध्ये येतं, जे की बेस वेरियंटपासूनच येतं. त्यानंतर गाडीचं जर तुम्ही की पाहिली तर सेंट्रल लॉकिंगसुद्धा येतं गाडीला. त्यानंतर इमर्जन्सी कॉल आहे. त्यानंतर स्टॅटिक बिल्डिंग हेडलॅम्प, म्हणजे मी तुम्हाला आता पहिल्यांदा सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण गाडी टर्न करतो त्यावेळेस कॉर्नरच्या साईडचं सुद्धा आपल्याला दिसतं. हे फीचरमध्ये एक या गाडीमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. 7-inch टच स्क्रीन आहे. मी तुम्हाला रिव्ह्यूमध्ये त्या गाडीची म्हणजे टच स्क्रीनची पूर्ण माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इनबिल्ट नेव्हिगेशनसुद्धा येतं. त्यानंतर गिअर शिफ्ट इंडिकेटर हे सुद्धा या गाडीमध्ये येतात. सो असा S11 पूर्ण रिव्ह्यू. गाडीमध्ये काय काय चेंजेस आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे काही मला सजेशन असतील ते सुद्धा नक्कीच चालतील, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर सेकंड हँड गाडी घ्यायची असेल, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, तर मी पुण्यामध्ये असतो. विशाल युदाटी ऑफिशियल असा आपला इंस्टाग्राम आयडी आहे, त्या ठिकाणी मला मेसेज करा. सेकंड हँड गाडी घेण्यासाठी आपण तुम्हाला इन्स्पेक्शन आणि टेस्टिंगसुद्धा पुण्यामध्ये उपलब्ध करून देऊ. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही जर फर्स्ट टाईम आपला चॅनल पाहता तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप